ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कागवाड विधानसभा मतक्षेत्राचे भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत जाहीर सभा। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह बोलताना म्हणाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सामान्य नागरिकांच्या हिताचे सरकार आहे। आमच्या मंत्रिमंडळात सामान्य नागरिकांचा, गोरगरीब जनतेचा, सामान्य जनतेचा विचार करून त्यांना सोयी कशा पुरवल्या जातात याकडे आपल्या पक्षाचं लक्ष असतं। आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय सामान्य नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे। कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आणावी व नागरिकांची उपस्थिती पाहता कागवाड विधानसभा मतक्षेत्रात श्रीमंत पाटील मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला। यावेळी राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी, आमदार श्रीमंत पाटील, उत्तम पाटील, शीतल पाटील, तमन्ना परशेट्टी, प्रवीण केंपवाडे, दुंडाप्पा भेंडवाडे, अभय अकिवटे, महादेव कोठे, भारत पाटील, आर एम पाटील, अभय पाटील, शिव मुजगन्नावर, अप्पासो मळमळशी, मुर्ग्याप्पा मगदुम यांच्यासह भाजपा कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। और हमारे राज्यसभा के मेंबर ऑफ पार्लियामेंट श्रीमन इरन्ना कड़ाड़ी जी, श्री तमन्ना पाराशेडी जी, श्री महादेव कोटे, श्री बुरगप्पा मगदुम, श्री उत्तम जी पाटिल, श्री रामगौड़ जी पाटिल, श्री शीतल पाटिल, श्री अभय अक्कीवाड़े जी, श्री बसवन गुड़ा पाटिल जी, श्री सुभाष खकुराड़े, कड़वाड़ क्षेत्र का मतदार ಬಂಧುಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ। ಮೇರೆ ಬಹನೋ ಭಾಯಿಯೋ, ಜಿಸ್ ಸಮಯ ಶ್ರೀಮಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಜೀ ಬೋಲ್ ರಹೆ ಥೆ, ಮೈ ಉನ್ಕಿ ಬಾತೋಂ ಕೋ ಪೂರಿ ತರಹ ಸೆ ಸಮಝ್ ನಹೀ ಪಾ ರಹಾ ಥಾ। ಇಸಿಲಿಯೆ ಹಮಾರೆ ಬಗಲ್ ಮೇ ಇರನ್ನಾ ಕಡಾಡಿ ಜೀ ಬೈಠೆ ಥೆ, ರಾಜ್ಯಸಭಾ ಕೆ ಸದಸ್ಯ। मैं उनसे पूछ रहा था कि श्रीमंत पाटिल जी बोल क्या रहे, लेकिन जो जो उन्होंने बोला उसके बारे में कराड़ी जी ने मुझे अच्छी तरह बतला दिया। और मैं श्रीमंत पाटिल को सुनने के बाद इस नतीजे पर पहुंचा हूं, श्रीमंत पाटिल